आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जाती धर्मासाठी नाही, माणसासाठी काम केलं पाहिजे. परमात्मा राज महाराज. कोगनोळीतील लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचं उद्घाटन. सर्वांनी जाती धर्मासाठी नाही तर माणसासाठी काम केलं पाहिजे असे विचार सद्गुरु परमात्मा राज महाराज यांनी कोगनोळ येथे लालबावटा कामगार बांधकाम कामगार संघटनेच्या उद्घाटन प्रसंगी मांडले. कोगनोळ येथे लालबावटा बांधकाम कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे, त्याचं उद्घाटन परमात्मा राज महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, प्रत्येक कामगार हा रक्ताचं पाणी होईपर्यंत कष्ट करतो, म्हणून कामगार संघटनेच्या ध्वजाचा रंग लाल आहे. संघटनेत कोणतेही पक्षभेद न ठेवता सर्वांनीच कामगारांसाठी काम केलं पाहिजे. संघटनेत काम करण्यासाठी त्यागी वृत्ती गरजेची असते. इतरांच्या डोक्यावर सावली धरायची असेल तर आपण उन्हात राहिलं पाहिजे, स्वतःची वैचारिकता वाढवली पाहिजे असे प्रतिपादन परमात्मा राज महाराज यांनी यावेळी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मापकचे सचिव कॉम्रेड दिलीप वारके हे होते. प्रकाश कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. परमात्मा राज महाराज, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते लालबावटा कामगार संघटनेच्या फलकाचं अनावरण करण्यात आले. यावेळी पंकज पाटील म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून कामगारांनी शासनाच्या सुविधा पुरवण्याचं काम होणार आहे. प्रत्येक कामगाराने कामगार कार्ड काढून द्यावे. कोगनोळीतील कामगार संघटनेसाठी कामगार भवन निर्मिती करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी धनाजी कांबळे, भरमा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं. ग्रामपंचायत अध्यक्ष आकाताई डुम, उपाध्यक्ष दगडू नाईक, संघटनेचे अध्यक्ष नेताजी कोळी, उपाध्यक्ष संजय गुरव, परवीन नायकवडे, शिवाजी मगदुम, बाळासो कागले, गोविंद लोखंडे, राजू सुळगावे, अनिल ढोबळे, अमर विटे, मारुती कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.